तर जेव्हा सोरायसेस सुरू होतो त्याच्यामध्ये स्किनवर लालसर पॅचेस येतात आणि ते पॅचेस छोटे पण असू असू शकतात म्हणजे अगदी मिलीमीटर तेवढे छोटे किंवा मोठमोठे पॅचेसेस ज फॉर एक्झाम्पल सेवन सेंटीमीटर एट सेंटीमीटर एवढे मोठे पॅचेस येऊ शकतात आणि हे पॅचेस लाल असतात त्याला बघितल्यावर असं वाटतंय की एकदम म्हणजे काही आहे असं लाल पॅचेस असतात आणि त्याच्यावरची जी स्किन असते ती मोठमोठ्या खपल्यांसारखी निघते म्हणजे द स्किन कम्ज आउट फ्रॉम द पॅचेस कंटिन्युअसली आणि काही केसेसमध्ये ज्यांना हँड्स आणि फिटचा सोरायसेस असतो त्यांच्या हँड्स आणि फिटमध्ये क्रॅक्स येतात जे आपण त्याला काय म्हणतो जे कट्स असतात त्यासारखे कट्स येतात त्याच्यामध्ये खपल्या निघत नाही तर हे काही प्रकार आहेत काही सिमटम्स आहेत ह्याच्यामध्ये जनरली खाज येत नाही सोरायसिसमध्ये खाज येत नाही फंगल इन्फेक्शन्समध्ये खाज येते चान्सेस जास्त आहेत एक्झिमामध्ये खाज येते पण सोरायसिस जनरली इज इचलेस दर इज नो इचिंग आणि स्कॅल्पमध्ये काही लोकांना ज्यांना सोरायसेस असतो त्यांच्यामध्ये काही लोक कन्फ्यूज होऊन जातात की हे डँड्रफ आहे की सोरायसेस आहे कारण डँड्रफ पण तसाच दिसतो पण सोरायसेसच्या खपल्या ज्या असतात ते मोठमोठ्या असतात आणि तुम्हाला जनरली फॉरहेडवर किंवा कानाच्या साईडला ते पॅचेस खाली येतात असं दिसतं जे आपल्याला डँड्रफमध्ये दिसत नाही तर हे एक डिफरन्शिएटिंग पॉईंट आहे आणि काही वेळास खूप कन्फ्युजिंग असतं डॉक्टरांसाठी पण म्हणून मी सांगितलं की स्पेशलिस्ट कडे कर, जाणं आवश्यक आहे